कोणी बोलू नका मी बोलतोय, कोणी बोलू नका, आपण टेक्निकल बोलू. आता उपसचिवाच्या आदेशानुसार तुम्ही आमची मिरवणूक थांबवताय, कारण मिरवणूक अलाउड नाही. बरोबर आहे, बरोबर आहे का? उपसचिवाचा आदेश आहे ना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा की मिरवणूक काढू नका? येस ऑर नो? येस. याच्या पुढचं सांगतो, उपसचिवाचा हायर ऑथॉरिटी हे पोलीस महासंचालक आहेत, आहेत का नाही आहेत? उपसचिवापेक्षा पोलीस महासंचालक हायर ऑथॉरिटी आहेत का नाही आहेत? तुम्ही सगळे सुशिक्षित पोलीस आहे ना, एपीएससी झालेले आहे ना, मला फक्त एवढं उत्तर द्या की सिनियर ऑथॉरिटी कोण आहे हायरार्की मध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या? डेप्युटी सेक्रेटरी आहे का डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे? कोण आहे हायर ऑथॉरिटी? कोण आहे? डेप्युटी सेक्रेटरी आहे का डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे? जर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे तर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पत्र दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना आणि सांगितलंय की मिरवणुकीच्या मार्गामध्ये अडथळा होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या. हे पोलीस महासंचालकांचं तुम्हाला पत्र आहे. नाही सर, असं पत्र मी दाखवतो तुम्हाला. माझ्याकडे फोन दे, माझा मी दाखवतो तुम्हाला लगेच. या इकडं. नाही, मी माझ्याकडे पत्र आहे, असं पत्र मी बोलबच्चा देत नाहीये. मी माझ्याकडे पत्र आहे, लेखी माझ्याकडे पत्र आहे. हे बघा, हे परिपत्रक आहे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस च. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी याच्यामध्ये योग्य ती पाहणी लेखी करून अशा कोणत्याही मार्गामध्ये वाहनांचे वर्तन किंवा त्यामुळे अपघात किंवा कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी असं तुम्हाला पोलीस महासंचालकाचं पत्र आहे. आणि आम्ही तुम्हाला पत्र दिलंय, हा आमचा रूट आहे, तुम्ही याचं अनुपालन करा. हे पत्र आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. मग तुम्ही पोलीस महासंचालकाचं ऐकणार नाही एका कटेड पोलीस स्टेशन, ते आम्हाला सांगा. आम्ही अटक व्हायला तयार आहे. तुमच्या सिनियरच तुम्ही ऐकणार नाही का? आता प्राप्त झालं, देऊन टाका. हे प्राप्त झालं. आता छत्रपती शिवाजी महाराज.